भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने कामोठे प्रभाग 12 मध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या जनसंपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचं औचित्य साधून शेकाप आणि मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व नवगतांचे भाजपमध्ये स्वागत केले. कामोठे सेक्टर 10 येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, विकास करत, सुशील शर्मा, कामोठे महिला मोर्चाच्या अध्यक्ष विद्या तामखडे, हरविंदर कौर, हॅप्पी सिंग, तानाजी पाटील, हर्षवर्धन पाटील, कामोठे शहराध्यक्ष डॉ अरुणकुमार भगत, जगन पावणेकर, गोपीनाथ भगत आदी मंडळी उपस्थित होते. कामोठे परिसरात 24 तास पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी भाजप युतीने विडा उचलला आहे. त्यासाठी भाजप युतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. आता महापालिका झालेली आहे आणि आपण ठरवलंय कामोठ्यापासून या महानगरपालिकेच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी महिन्याचे या ठिकाणी सर्वच्या सर्व म्हणजे आठवड्याचे 7 च्या 7 दिवस आणि 24 तास पाणी हे तुम्हाला आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे ही जबाबदारी भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय युतीने उचललेली आहे. ही जबाबदारी आम्ही उचलली कशाच्या आधारावरती? महापालिका झाली की या ठिकाणी कर्जत तालुक्यामध्ये धरण आहे कोंडाणे नावाचं, बंद झालंय राष्ट्रवादी काँग्रेसनं भ्रष्टाचार केला म्हणून, आणि त्यामुळे हे बंद झालेलं धरण या धरणाचं काम पुन्हा चालू करायचं आणि या धरणाच्या माध्यमातून सगळ्या महानगरपालिका क्षेत्राला त्या ठिकाणी नैना क्षेत्राला हा अक्षय अशा पद्धतीचा पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे याच्यासाठी आपण वाटतो. या कार्यक्रमात किरण इंगळे, सचिन झांबरे, संजय शेळके, श्रीधर रेवले, सचिन साळुंके आणि बोंझर इमारतीतील शेकापचे कार्यकर्ते तसेच मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल तांबे, सुधीर निकाम, बाळासाहेब सातपुते, मोहन फडतरे, सतीश जाधव, स्वप्नील येवले, विनय यादव, लहू साळुंके, लक्ष्मण जगताप, ज्ञानेश्वर पापकर, येळोबा सत्रे, आबा जाधव यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.